प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षाच पूर्ण झालेली आहे आणि स्मारक समितीने हे संकेतस्थळ तयार केलेलं आहे. असं पाहिलं तर बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व किंवा जीवनकार्य इतकं प्रचंड आहे की एका संकेतस्थळावर ते सादर करणं खरोखरच कठीण आहे, दिव्य काम आहे. परंतु आमच्या त्या सगळ्या समितीने किंवा त्याला मदत करणाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन बाळासाहेबांची जुनी व्यंगचित्रं संपादित केली. अगदी बाळासाहेबांनी इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये जेव्हा व्यंगचित्रं काढली तीसुद्धा काही मिळाली. मार्मिकमधली व्यंगचित्रं आहेत, मार्मिकचे अग्रलेख आहेत, बाळासाहेबांच्या लेखणीतून उतरलेले काही लेख सामनामधले असतील, बाळासाहेबांच्या मुलाखती ज्या अनेक गाजल्या होत्या त्याच्यातले काही अंश, आणि खास करून काही व्हिडिओ क्लिपिंग्स आहेत. म्हणजे बाळासाहेबांच्या काही मुलाखती ह्या दूरदर्शनवरून किंवा वेगवेगळ्या चॅनेलवरून प्रसारित झाल्या होत्या, त्यांचे अंश आणि ह्या ज्या काही व्हिडिओ क्लिपिंग्स आहेत याची आम्ही लिंक आता यूट्यूबला पण देणार आहोत. तर अशा रीतीनं बरेचसे बाळासाहेब इथे कसे सादर करता येतील असा प्रयत्न केलेला आहे. पण आम्हाला शेवटी मर्यादा येतेच की सगळे बाळासाहेब आमके एका वेळेला देऊ शकत नाही, त्यामुळे सर्वांनाच आता विनंती केली त्यांच्याबद्दल काही जर विशेष काही देता आली माहिती तर आम्हाला द्यावी, ती या वेबसाईटवर दिली जाईल आणि वेळोवेळी त्याच्यामध्ये सुधारणासुद्धा केली. तर त्यांना आम्ही सांगितल्यावर त्यांना पूर्ण समाधान वाटतं की स्मारकाच्या आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले सगळ्या परवानग्या पूर्ण झाल्या आहेत, ज्या राज्य सरकारकडून मिळायच्या होत्या महापालिकेकडून होत्या, दिल्लीतली एक पर्यावरणाची आहे आणि ती महिन्याची गरज आहे. पुन्हा असं आम्ही जर घाई करून लवकरात लवकर आणू शकतो पण आम्हाला कुठे बगल द्यायची नाही, कुठल्याही नियमाला बगल न देता हे काम करायचं असल्यामुळे ही शेवटची परवानगी आली की कामाला सुरुवात होईल.